सांगलीच्या मिरज शहरामध्ये नव्यानं सुरू झालेल्या हॉटेलवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत हॉटेलच्या काचांची आणि साहित्याची नासधूस केली आहे. यावेळेला हॉटेल कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला आहे. काही दिवसांपूर्वी मिरज शहरामध्ये नदाफ आणि काझी टोळीमध्ये राडा झाला होता. या राड्यातूनच काझी गटाकडून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे मिरज शहरामध्ये खळबळ उडाली आहे.